Hello friends, if you have just passed the 10th standard from either from CBSE board or from state board and you have to take the admission for 11th and 12th science, then the main question in front of you is that whether to take CBSE board or to take HSC board. Okay, so I'll give you the means answer of your question that which board should you choose. Okay, so let's get started. Here I'm Mrs. Pallavi Patil from COEPS Academy. Okay, so first of all, the competitive exams like JEE, CET, NEET. Okay, so या जा कहीं competitive exams आहे या board oriented, board specific नसता. हा जो question paper आहे हा board कुठल्याही board specific नसतो. It means that जो HSC चा syllabus आहे म्हणजे complete 11 plus 12th of state board is equal to 11 plus 12th of CBSE board. Okay, yacha mi tumhala he completely syllabus complete same ahe asa nahi, thoda sa different ahe ani ha different kashya madhe ahe, ha difference kashya madhe ahe, tar ha difference syllabus madhe nasun, ha difference fakt topics cha alignment madhe. ओके याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जसं की मी इथे केमिस्ट्री शिकवते तर मी तुम्हाला केमिस्ट्रीचे रिलेटेड एक एक्झाम्पल देते. जसं की केमिस्ट्री मध्ये थर्मोडायनामिक्स नावाचा एक चॅप्टर आहे जो स्टेट बोर्डच्या महाराष्ट्र बोर्डच्या 12th सिलेबस मध्ये, पण हा जो थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे हा सीबीएसईच्या 11th स्टँडर्ड. ओके, पण दोन्ही ठिकाणी आहे, एके ठिकाणी 11th एके ठिकाणी 12th. ओके, दुसरा चॅप्टर एक ऍडसॉर्प्शन आणि कोलॉइड्स म्हणून चॅप्टर आहे जो स्टेट बोर्डच्या एचएससी बोर्डच्या 11th स्टँडर्डला आहे आणि सेम चॅप्टर, फक्त नाव चेंज आहे, दॅट इज सरफेस केमिस्ट्री विच इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन अँड कोलॉइड, हा सेम चॅप्टर सीबीएसईच्या 12th स्टँडर्ड. ओके, हे झालं केमिस्ट्रीचं. आता जर मॅथ्सचं एक्झाम्पल द्यायचं झाल्यास एक फंक्शन नावाचा चॅप्टर आहे जो मॅथ्सच्या म्हणजे जो स्टेट बोर्डच्या एचएससी बोर्डच्या 11th स्टँडर्डला आहे, पण सीबीएसईच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग हा जो स्पेसिफिक चॅप्टर आहे हा 11th आणि 12th ह्या दोनही इयर्स मध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, म्हणजे एकंदरीत फरक फक्त अलाइनमेंट मध्ये आहे. ओके, आणि तुम्ही जर तुम्हाला जर लोकल इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल, तुम्ही जर तुम्हाला जर फोकस सीईटी वरती करायचा असेल, तर मी तुम्हाला थोडं तुमच्या फायद्याचं पडेल, म्हणजे तुमच्या फायद्याचं हे पडेल की तुम्ही जर स्टेट बोर्ड किंवा एचएससी बोर्ड चूज केलं तर ते जास्त फायद्याचं पडेल. याचं कारण असं की सीईटी मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात आयदर कॉन्सेप्च्युअल बेस्ड और न्यूमेरिकल बेस्ड, हे जे क्वेश्चन असतात हे ऍज इट इज मोस्ट ऑफ द टाइम ऍज इट इज क्वेश्चन जसेच्या तसे जे आपले टेक्स्टबुक असतं. ओके, त्या टेक्स्टबुक मधनं जे एचएससी बोर्डचं जे तुमचं टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक मधनं ऍज इट इज येतात. ओके, सो जर तुम्हाला सीईटी द्यायची आहे तर स्टेट बोर्ड चूज करणं, एचएससी बोर्ड चूज करणं हे जास्त फायद्याचं असतं. ओके, तर इथे सीओईपीएस अकॅडमी मध्ये आम्ही सीबीएसई बोर्डच्या ऍज वेल ऍज स्टेट बोर्डच्या मुलांची तयारी करून घेतो. ओके, सो इट रिअली डझंट मॅटर दॅट विच बोर्ड शुड यू चूज. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल, तुम्ही ज्या बोर्ड मध्ये कम्फर्टेबल असतात ते बोर्ड तुम्ही चूज करू शकता, इट्स युअर चॉईस. ओके, तर जर आणखी काही रिलेटेड तुम्हाला क्वेरीज असेल, जसं की कुठला बायफोकल सब्जेक्ट चूज करावा किंवा 11th ची ऍडमिशन प्रोसेस कशी असते, तर ह्या सगळे रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत तुमचे, तर याच्याशी रिलेटेड जे व्हिडिओज आहेत आमचे ते तुम्ही बघू शकता. ओके, तर आमचे असेच नवीन व्हिडिओ, नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.